ಅನುದಿನ ಅನುಕ್ಷಣ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ. ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿಯಲ್ಲಿ ಜೊತೆಗೂಡಿ ಹೆಜ್ಜೆಯ ಹಾಕೋಣ. ಸಂತಸದಿ ಕಲಿಯೋಣ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆಯ ಈ ಕ್ಲಾಸಿನಲ್ಲಿ. ಯೆಸ್ ಸರ್. ಯೆಸ್ ಟೀಚರ್. ಪ್ರೆಸೆಂಟ್ ಮ್ಯಾಮ್. नमस्कार मित्रांनो, मी श्री पी एल पाटील, सरकारी मराठी पूर्ण प्राथमिक शाळा मायनटी बेळगाव ग्रामीण वलय या ठिकाणी सहशिक्षक म्हणून काम करतो. आज आपण इयत्ता सातवीच्या विज्ञान विषयातील एका घटकाचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. तर आपण घटकाला सुरुवात करत आहोत. मित्रांनो, आपली प्रकृती म्हणजे आपले हे निसर्ग तुम्हा सर्वांना माहिती आहे. तर या चित्रामध्ये तुम्हाला आपल्या या पृथ्वीवरील काही प्राकृतिक आपली वैशिष्ट्ये दिसत आहेत. पहा बघूया, ही चित्र पाहिल्यानंतर तुम्हाला ह्या प्राकृतिक वैशिष्ट्य जाणवतात का? हो, तर बरोबर आहे. तर या ठिकाणी पहिलं जे चित्र आहे हे दिवस, तर पहाट सूर्योदय होतो आणि पहाट होते आणि दिवसभर आपल्याला सूर्याचा प्रखर असा प्रकाश मिळतो आणि हा आपला हे दिवसाचं चित्र. हे एक आपलं प्राकृतिक वैशिष्ट्य आहे. त्यानंतर दुसरं जे चित्र आहे हे चित्र आहे रात्र. रात्री चंद्राचं चांदणं पडलेलं असतं आहे आणि या चांदण्याचा आपण सर्वजणच आस्वाद घेत असतो आहे. त्यानंतर जे पुढचं चित्र आहे हे चित्र आहे, बघा ओळखता का तुम्ही, ओळखा पाहू, तर हे आहे पाऊस. पावसाचं चित्र आहे. तर पाऊस म्हटलं की आम्हा सर्वांना आपल्या बालपणाच्या अनेक गमतीजमती आठवतात. तर असं हे पावसाचं दृश्य दाखवणारं हे चित्र आहे आणि हे आपलं एक प्राकृतिक वैशिष्ट्य आहे. यानंतर दुसरं जे त्यापुढचं जे चित्र आहे हे चित्र आहे इंद्रधनुष. आता इंद्रधनुष म्हटल्यानंतर आम्हाला अनेक रंगांची आठवण होते आणि हा असा हा इंद्रधनुष आम्हाला पावसावेळी आपण पाहत असतो आहे. बऱ्याच वेळेला हा इंद्रधनुष पाहिल्यानंतर आमचं मन उल्लासित होतं आणि ते नाचू लागतं. यानंतर आपल्या प्राकृतीची काही विध्वंसक अशी वैशिष्ट्ये आहेत. आपल्या या आत्ताचं हे चित्र पहा. हे चित्र पाहिल्यानंतर काय होतं आहे की आपल्या निसर्गानं नैसर्गिकरित्या काही विध्वंसकं या ठिकाणी आमच्या वाट्याला दिली आहेत. त्यातील जे पहिलं चित्र आहे ते पहा. तर हे पहिलं चित्र कशाचं आहे? वारं आणि वादळ. बघा, झाडं कशी वाऱ्याशी एकदम लवती झालेली आहेत तेव्हा हे चित्र आहे हे वाऱ्याचं, त्याचबरोबर चक्रीवादळाचं सुद्धा. त्यानंतरचं पुढचं चित्र बघा. तर पुढचं चित्र जे आहे हे सुनामीचं चित्र आहे. तर बऱ्याच वेळेला समुद्राकडच्या लोकांना अशा प्रकारच्या प्रसंगांना सामोरे जावं लागतं आहे. त्यानंतरचं चित्र पहा की वावटळीचं चित्र जे आहे. वावटळ म्हणजेच उन्हाळ्यामध्ये बऱ्याच वेळा आपण या वावटळीचा अनुभव घेतो आहे. बऱ्याच देशामध्ये, अमेरिकेसारख्या देशामध्ये या प्रकारची अनेक दृश्य पाहायला तिथं मिळतात. त्यानंतरचं जे चित्र आहे हे चित्र ज्वालामुखीचं आहे. तर ज्वालामुखी पृथ्वीच्या गर्भातून बाहेर पडणारा लावारस आणि हा ज्वालामुखी. तर हे जे आहे ही सर्व दृश्ये आहेत ही विध्वंसक दृश्ये आहेत. यानं आपल्या प्रकृतीनं मानवी वाट्याला दिलेलं आहे अशा प्रकारची ही विध्वंसकं आहेत. तर पहिलं जे चित्र पाहिलं आपण ते आपलं मन उल्लासित करणारं होतं आणि हे चित्र पाहिल्यानंतर हे आपलं मन कुठेतरी हेलावून टाकणारं चित्र आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वारे, वादळ आणि चक्रीवादळे याविषयी प्रकरण 8 आपण वारे किंवा वादळे कशी उठतात, चक्रीवादळे कशी होतात यासंबंधी आपण अभ्यास आता करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आम्हाला माहिती आहे की हवा आहे, परंतु ही हवा कोठे आहे? आपणाला प्रश्न पडतो आहे की नाही, तर हवा कोठे आहे? तर हवा सर्वत्र आहे. सर्वत्र हवा पसरलेली आहे. हवा आपण पाहू शकत नाही, परंतु ती आम्हाला जाणवते. त्याचप्रमाणे आपण
हवेचे श्वसन सतत करत असतो, परंतु ती आपण हवा ही पाहू शकत नाही। तर हवा हेच कारण आहे की वारे वादळ आणि चक्रीवादळ होण्याकरिता हवाच ही कारणीभूत आहे। तर आपण याविषयी माहिती घेणार आहोत। तर कोणकोणत्या या हवेच्याच कोणकोणत्या रूपांच्यामुळे किंवा कोणकोणत्या कृतीमुळे चक्रीवादळे किंवा वादळे निर्माण होतात ती आपण पाहणार आहोत। तर या चित्रामध्ये पहा हवेचे काही गुणधर्म आहेत ते आपण पाहणार आहोत। तर पहिला हवेचा गुणधर्म आहे हवेला दाब असतो। ह्या गुणधर्मानं हे गुणधर्मसुद्धा वारे आणि वादळे उद्भवायला कारणीभूत होतात। तर हवेचा पहिला गुणधर्म आहे हवेला दाब असतो। तर या चित्रामध्ये तुम्हाला एक प्रयोग केलेला दिसत आहे। तर यामध्ये प्लास्टिक बॉटल घेतलेली आहे आणि त्या प्लास्टिक बॉटलमध्ये निम्यापेक्षा जास्त हा गरम पाणी त्या ठिकाणी भरलेला आहे। त्या बॉटलमध्ये गरम पाणी ओतायचं, त्यानंतर त्या बॉटलचं कॅप जे आहे ते बंद केलेलं आहे। बंद करून त्या बॉटलवरती बाहेरून थंड पाणी ओतल्यानंतर काय होईल, तर या ठिकाणी चित्रात दिसत असल्याप्रमाणे ती जी बॉटल आहे त्या बॉटल आपण जेव्हा त्यामध्ये पाणी ओततो त्या ओतलेल्या पाण्यामुळं तिथली जी हवा आहे ती हवा प्रसरण पावते, त्याचबरोबर काही हवा बाहेर जाते आणि आपण जेव्हा कॅप त्याला लावतो आणि बाहेरच्या बाजूने जेव्हा त्या बॉटलवरती आपण थंड पाणी ओततो त्यावेळेला बाहेरच्या आवरणातील हवा जी आहे ती त्या हवेचा दाब आतल्या हवेपेक्षा जास्त होतो आणि त्या बॉटलला ती काय होते, त्या बॉटलची जी सध्या चित्रामध्ये तुम्हाला अवस्था दिसत आहे की बॉटल थोडी चपलेली आहे किंवा बॉटलचं जे सुरुवातीचं रूप होतं ते नाही बदललेलं आहे, ते फक्त या बाहेरील हवेच्या दाबानं झालेलं आहे। आणि हा प्रयोगसुद्धा तुम्ही तुमच्या घरी किंवा शाळेमध्ये तुमच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हा तुम्ही करून पाहू शकता की हवेला दाब असतो हे या छोट्याशा प्रयोगावरून सिद्ध होत आहे। आता यानंतर जो दुसरा गुणधर्म आहे हवेचा, जोराने वाहणाऱ्या वाऱ्यामध्ये हवेचा दाब कमी असतो। जोराने वाहणाऱ्या वाऱ्यामध्ये हवेचा दाब कमी असतो हे सुद्धा कारण वारे आणि वादळे उत्पन्न होण्यास कारणीभूत आहे। आता या चित्रामध्ये काही कृती दिसत आहेत तुम्हाला, तर पहिली कृती आहे ती पहिली कृती आपण या ठिकाणी करणार आहोत। तर ही बॉटल आहे, तर ही बॉटल आहे, ह्या बॉटलच्या मुखावरती आपण हा छोटासा कागदी गोळा ठेवणार आहोत आणि याला आपण आता फुंकर मारणार आहोत। आपल्या तोंडावाटे वाऱ्याचा प्रवाह या बॉटलमध्ये आपल्याला भरायचा आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहिला की बॉटलच्या मुखावरती आपण जेव्हा कागदी गोळा ठेवला आणि त्याला आत घालण्याचा प्रयत्न केला, परंतु तो आत न जाता काय झालं की तो गोळा खाली पडला की बाहेर पडला। याचा अर्थ काय, जेव्हा आपल्या मुखातून वाहणारी जी हवा होती या हवेचा जोर जास्त होता परंतु वेग होता, परंतु त्या हवेमध्ये काय नव्हता, दाब कमी होता। आणि आतील बॉटलमध्ये आतमध्ये असणाऱ्या ज्या हवेचा दाब हा त्या ठिकाणी उच्च ठरला आणि म्हणूनच तो जो कागदी गोळा होता तो त्या आत न जाता तो त्या बॉटलच्या बाहेर भिरकावला गेला किंवा बाहेर पडला। याद्वारे काय होतं की वाहती हवा जी होती, जोराने वाहणारा जो हवा होता, आपण ज्या मुखावाटे त्या बॉटलमध्ये फुंकर मारली तर या वाहत्या वाऱ्यामध्ये जोर दाब कमी होता आणि बॉटलमध्ये असणाऱ्या हवेमध्ये हा दाब जास्त होता, त्यामुळंच ती जी त्या मुखावरती असलेली जो कागदी गोळा होता तो बाहेर पडला। ठीक आहे, आता त्यानंतर या ठिकाणी आपण दुसरी कृती करणार आहोत। यामध्ये आपण दुसरी कृती करूया। तर एका काठीला समान अंतरावर असे दोन फुगे मारलेले आहेत, फुगे बांधलेले आहेत, तेव्हा आपण या फुग्यांच्या बरोबर मधोमध फुंकर मारायची आहे। म्हणजेच काय, हा वारा आपण इथून वाऱ्याचा जोर इथं द्यायचा आहे, वाहणारा वारा या ठिकाणी आपण फुंकर मारून देणार आहोत। तर पुन्हा एकदा पहा, तर या ठिकाणी तुम्ही पाहिलात
जेव्हा आपण दोन फुग्यांच्या मध्ये वाऱ्याचा झोत किंवा वाऱ्याचा प्रवाह त्या ठिकाणी जाऊ दिला तेव्हा ते जे फुगे होते ते एकमेकाला भिडत होते आपापसामध्ये भिडत होते तर याचं काय कारण तर या ठिकाणी आम्ही मध्ये फुंकर मारल्यानंतर इथं आपल्या मुखावाटे जो वाऱ्याचा प्रवाह होता किंवा वाहणारी वाहणारा वारा होता या वाऱ्यामध्ये दाब कमी होता तर फुग्यांच्या बाजूला असणारी जी हवा आहे ह्या हवेमध्ये दाब जास्त असल्यामुळं ते फुगे दोन्हीही काय झाले आपापसात आपापसाला लागत होते ठीक आहे. यानंतर तिसरी कृती आपण या ठिकाणी करणार आहोत. तर हा पेपरचा एक तुकडा आहे तर हा आपण तोंडावाटी या ठिकाणी धरायचा आहे आणि त्याच्या वरच्या दिशेने आपण फुंकर मारणार आहोत हवेची फुंकर मारणार आहे. तर हवेची फुंकर म्हणजेच वाहता वारा या ठिकाणी आपण फुंकणार आहोत. तर तुमच्या लक्षात आलं असेल जेव्हा आपण वारा त्या कागदी पट्टीवरून वरून त्याला फुंकर मारली तेव्हा वरचा जो प्रवाह होता वाऱ्याचा वाहणारा वरती जो वारा होता हा वाऱ्याचा दाब कमी झाला आणि त्या पेपरच्या खाली असणाऱ्या हवेचा दाब जास्त झाल्यामुळं तो पेपर काय होत होता वरती जात होता त्यामध्ये लहरी निर्माण होती आणि तो वरती जात होता. चित्रात सुद्धा तुम्हाला दिसाले पहा दाब देऊन वर ढकलत आहे. तर याद्वारे काय सिद्ध होतंय तर जोराने वाहणाऱ्या वाऱ्यामध्ये हवेचा दाब कमी झालेला असतो हे या तिन्ही कृतीवरून आम्हाला सिद्ध होतो. आता तिसरा जो मुद्दा आहे तर उष्णता दिल्यास हवा प्रसरण पावते. उष्णता दिल्याने हवा प्रसरण पावते या ठिकाणी या चित्रामध्ये तुम्हाला दोन कृती दिसत आहेत. तर पहिली आहे ग्लास घेतलेत आणि त्या दोन्ही ग्लासमध्ये परीक्षणाळ्या त्यांना फुगे लावून परीक्षणाळी ठेवलेली आहे परीक्षणाळ्या ठेवलेल्या आहेत आणि एकामध्ये थंड पाणी आणि दुसऱ्या परीक्षणाळी असलेल्या ग्लासमध्ये गरम पाणी ओतलेलं आहे तेव्हा काय होईल थोड्या वेळानं असं होईल की थंड पाणी घातलेली जी परीक्षणाळी आहे त्या परीक्षणाळीला लावलेला जो फुगा आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झालेला आपल्याला दिसणार नाही परंतु ज्या परीक्षणाळी त्या ग्लासमध्ये आपण गरम पाणी ओतले तेव्हा काय होईल त्या परीक्षणाळीमध्ये असणारी जी हवा आहे त्या पाण्यामध्ये असणारी जी उष्णता आहे त्या उष्णतेनं त्या हवेचं प्रसरण होईल आणि त्या परीक्षणाळीवरती असलेला जो फुगा आहे तो आम्हाला त्याच्या आकारामध्ये बदल झालेला या ठिकाणी निश्चित दिसणार आहे. तर यामुळं या प्रयोगानुसार काय सिद्ध होतं आहे की हवे उष्णता दिल्यास हवा प्रसरण पावते ह्यासुद्धा छोट्याशा प्रयोगावरून सिद्ध होत आहे. त्याचबरोबर चित्रामध्ये दुसरा एक प्रयोग दिलेला आहे बघा की एका काठीला दोन प्लास्टिक पिशव्या बांधलेल्या आहेत जेणेकरून त्यामध्ये हवा भरलेली असेल अशा प्रकारे त्यांची मुखं असतील आणि एकाच्या खाली मेणबत्ती धरलेली आहे तेव्हा काय होईल तर त्या प्लास्टिक पिशवीमध्ये असणारी हवा गरम होते आणि काय होईल तो वर गेलेला आम्हाला या ठिकाणी दिसत आहे. तर या दोन्ही कृतीवरून काय लक्षात येते की उष्णता दिल्यास हवा प्रसरण पावते. आता आपण हवेला दाब असतो त्याचबरोबर जोराने वाहणाऱ्या वाऱ्यामुळं दाब कमी होतो आणि उष्णता दिल्यास हवा प्रसरण पावते हे या ठिकाणी पाहिलं आहे आणि हे सुद्धा एक वारे आणि वादळे चक्रीवादळे उत्पन्न होण्याला एक कारण. आता त्याचबरोबर मगाशी आपण पाहिलं की हवेच्या काही गुणधर्मामुळं वारे आणि चक्रीवादळे निर्माण होतात त्याचप्रमाणे आपली जी पृथ्वी आहे ह्या पृथ्वीच्या काही बाबीमुळं सुद्धा वारे आणि वादळे निर्माण होतात ती आता आपण पाहणार आहोत. तर या चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे की पृथ्वीवरील उष्णतेच्या विषमतेमुळे वाऱ्याचे प्रवाह निर्माण होतात. तर कोणत्या प्रकारची विषमता या ठिकाणी पृथ्वीवर आम्हाला आढळून येते तर पृथ्वी जी आहे पृथ्वीचा जो आकार आहे विषुववृत्त पृथ्वीच्या मध्यावरती असलेलं विषुववृत्त आणि पृथ्वीचे जे दोन ध्रुव आहेत यांच्यामध्ये होणारी जी उष्णतेची विषमता आहे सूर्यप्रकाशामुळं त्यानुसार विविध प्रवाह वाऱ्याचे निर्माण होतात. त्याचबरोबर दुसरं जे आहे ते जमीन
व पाणी पृथ्वीवरती असलेली जमीन आणि पाणी यांच्या उष्णतेतील विषमतेनुसार सुद्धा वारे आणि वादळे निर्माण होतात ते आपण पुढे पाहणार आहोत. तर मुलांनो या ठिकाणी आम्हाला विषुववृत्त व ध्रुव यांच्यामध्ये असणाऱ्या विषमतेची उष्णतेच्या विषमतेची या ठिकाणी कशी असते हे आपण आता पाहणार आहोत. तर या ठिकाणी तुम्हाला पृथ्वी दिसत आहे त्याचबरोबर सूर्यही दिसत आहे. तर सूर्याची सूर्यकिरण ही जेव्हा पृथ्वीच्या मध्यावर्ती असलेल्या विषुववृत्तीय पट्ट्यामध्ये लंब रूपाने पडतात त्यावेळी तेथील जी हवा आहे ह्या मगाशी आपण पाहिलं की उष्णतेने हवेचं प्रसरण होतं आहे त्याचबरोबर सूर्याची लंब किरण जेव्हा विषुववृत्तीय पट्ट्यामध्ये पडतात तेव्हा तेथील हवा ही प्रसरण पावते आणि ती हवा हलकी होऊन वर येते आणि तेव्हा त्याच वेळेला दोन्ही ध्रुवाकडील हवा जी आहे ही त्या विषुववृत्तीय पट्ट्यामध्ये यायला पाहते आणि येते. तर विषुववृत्तीय पट्टा हा 60° कललेला आहे तर ध्रुवाकडील 30° आणि दोन्ही ध्रुवाकडील 33° या ठिकाणी तेथे असणारी थंड हवा ही विषुववृत्तीय पट्ट्यामध्ये यायला पाहत असते. या ठिकाणी खाली जे चित्र दिलेले आहे ते कोणत्या प्रकारे हवा ही कशी विषुववृत्तीय पट्ट्यामध्ये प्रवेश घेत आहे हे आम्हाला या ठिकाणी दिसत आहे. त्याचबरोबर आता आपण विषुववृत्त आणि ध्रुव यांच्यामध्ये असणारी विषमता पाहिली. आता हे जे चित्र आहे या चित्राद्वारे आपण जमीन व पाणी यांच्यामध्ये निर्माण होणारी उष्णतेची विषमता पाहणार आहोत. तर काय होतं आहे जमिनीवरती सूर्याची किरणे जेव्हा पडत असतात तेव्हा जमिनीवरती उष्णता वाढते उष्णतेमध्ये उष्णता वाढते आणि त्यावेळेला जमिनीवर असणारे वारे जे आहेत हे तप्त होतात किंवा त्यांना ते उष्णतेने प्रसरण पावतात आणि ते वर जायला लागतात वातावरणामध्ये वर जायला लागतात. त्याचबरोबर समुद्राकडे असणारे जे वारे किंवा समुद्राकडे असणारी जी हवा आहे ही हवा त्या ठिकाणी काय करते जमिनीकडे यायच्या प्रवाहाने ती जमिनीकडे येते आणि अशाच प्रकारे काय होते की आपल्या भारत देशामध्ये जेव्हा हेच वारे मान्सून वारे आपण ज्याला म्हणतो हेच वारे जून महिन्यामध्ये आपल्यासोबत येताना काय घेऊन येतात पाऊस घेऊन येतात. म्हणजे एप्रिल मेला जेव्हा सूर्याची उष्णता जास्त भारतामध्ये असते तेव्हा ह्या उष्णतेने येथील हवा गरम होते ती वरती जाते आणि त्याचबरोबर समुद्राकडची हवा या ठिकाणी जमिनीकडे प्रवेश करते आणि आम्हाला मान्सूनचा पाऊससुद्धा हे वारे आपल्यासोबत घेऊन येतात. यानंतर आता आपण वारे आणि वादळे कशी निर्माण होतात हवेच्या कोणत्या गुणधर्मांच्यामुळं त्याचबरोबर पृथ्वीच्या कोणत्या उष्णतेतील विषमतेमुळं ते निर्माण होतात ते पाहिली. आता आपण नेमके वादळ म्हणजे काय हे पाहणार आहोत. तर काय होतं आहे की वादळ त्यालाच इंग्लिशमध्ये स्ट्रॉम म्हणतात हवेमध्ये बऱ्याच प्रमाणात पाण्याचा अंश असतो जेव्हा बाष्पीभवन पाण्याचं होतं आहे तेव्हा हवेच्या प्रमाणामध्ये बऱ्याच प्रमाणात पाण्याचा अंश असतो आणि जेव्हा त्या पाण्याचं घनीभवन होऊन त्या वाफेच्या ढगांचं घनीभवन होऊन पाण्याच्या थेंबामध्ये रूपांतर होतं आहे तेव्हा त्या पाण्यावरती तिथं उष्णता निर्माण होते आणि त्या उष्णतेने पाण्यावरती दाब निर्माण होतो त्याचबरोबर तिथं जी उष्णता निर्माण होते त्या उष्णतेमुळं त्या ठिकाणी एक प्रकारचा दाब निर्माण होतो आणि इतर बाहेरचा दाब त्या निर्माण झालेल्या पोकळीला भरून काढण्यासाठी काय होतो जोरात वाहत असतो आणि याच वेळेला त्या उष्णतेमुळं आणि तिथं होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं जोराचा वारा सुटतो आणि जोरजोरात त्या ठिकाणी विजासुद्धा होतात. तर त्याला आपण कडकडाट मेघगर्जनेसह पाऊस असं त्यावेळेला अनुभवतो. तर इंग्लिशमध्ये त्याला थंडर स्ट्रॉम म्हणतात. इथं पहा ह्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे विजा आणि त्याचबरोबर गडगडासह होणारा पाऊस दिसत आहे आणि याचा अनुभव विद्यार्थ्यांनो तुम्ही वेळोवेळी घेतच असता. तर त्याला वादळ म्हणतात. वादळ हे जेव्हा घनीभवन होतो घनीभवनामध्ये निर्माण होणारी जी
शोषून घेतलेली उष्णता असते ती घनीभवनानंतर ती बाहेर फेकली जाते आणि बाहेर फेकताना त्या ठिकाणी हवा प्रसरण पावते, हवेची पोकळी निर्माण होते आणि त्याचबरोबर इतर बाजूचे हवेचा दाब त्या ठिकाणी वाढलेला असतोय, म्हणून त्या ठिकाणी जोरजोरात वारा वाहायला लागतो आणि त्याचबरोबर मेघगर्जनेसह पाऊस होतो, त्याला आपण काय म्हणतो, वादळ म्हणतो. यानंतर आपण चक्रीवादळ, हे जे चित्र आहे हे चक्रीवादळाचं चित्र आहे. चक्रीवादळ म्हणजे काय, वादळ आणि चक्रीवादळ, तर चक्रीवादळ हा वादळाचंच रूपांतर नंतर चक्रीवादळामध्ये होते, परंतु या ठिकाणी त्या ज्या उष्णतेचं स्वरूप आहे ते फार मोठ्या प्रमाणात असतं आणि मोठ्या प्रमाणात असल्यामुळं त्या ठिकाणी जेव्हा घनीभवन होत असते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उष्णता बाहेर फेकली जाते आणि मोठी पोकळी त्या ठिकाणी निर्माण होते आणि ती पोकळी भरून काढण्यासाठी त्या ज्या केंद्राकडं बराच इतर बाजूचा हवेचा दाब त्या ठिकाणी ती पोकळी भरून काढण्यासाठी जोरजोरात येत असतोय आणि त्याचबरोबर हे चक्र बराच फिरत असते. या चित्रा तुम्हाला या चित्रामध्ये दिसत आहे की वाऱ्याचा प्रवाह त्याचबरोबर वाऱ्याची दिशा आणि हे वारं काय होतं हे आत शिरून म्हणजे केंद्राकडे शिरून हे बाहेरून वरती मध्यावरती जाऊन नंतर वरती जाऊन ते बाहेर फेकलं जातं आणि हे खूप मोठा पल्ला खूप मोठी उंची ह्याला असलेली असते. या चित्रामध्ये दिसत आहे की 15 किलोमीटरचं अंतर ह्यानं फक्त उंचीचं 15 किलोमीटरचं अंतर ह्या वादळा चक्रीवादळामध्ये सामील असते. त्याचबरोबर याचा जो विस्तार असतोय हा सुद्धा खूप मोठा असतोय, तर विस्तार जवळजवळ 1 किलोमीटरपासून 300 किलोमीटरपर्यंत याचा विस्तार असतोय आणि त्यालाच आपण काय म्हणतोय, चक्रीवादळ म्हणतो. तर ही चक्रीवादळे या पृथ्वीतलावरती कोठे ना कोठे सतत घडत असतात, तर या ठिकाणी भारतामध्ये सुद्धा चक्रीवादळे घडलेली आहेत आणि घडतही असतात. त्याचबरोबर या ठिकाणी मागच्याच वर्षी 2019 आणि 2020 सुद्धा या ठिकाणी चक्रीवादळ होऊन गेलं. तर पहिलं जे चित्र आहे ते अम्फन 2020 म्हणजे याच वर्षी सध्या झालेलं अम्फन या चक्रीवादळाचं चित्र आहे. बघा या चक्रीवादळाचा व्यास किती आहे, बघा किती मोठं हे वादळ घोंगावत होतं. त्याचबरोबर दुसरं जे आहे हे फणी 2019 झालेलं हे फणी वादळ चक्रीवादळ, तर याचंसुद्धा क्षेत्र यानंसुद्धा ओरिसा राज्याला बराच फटका या चक्रीवादळानं दिला आहे. आता आपण वादळे पाहिली, चक्रीवादळ पाहिलं, तर यानंतर वावटळ हा सुद्धा एक वाऱ्याच्याच उष्णतेच्या विषमतेचाच एक प्रकार आहे. तर या ठिकाणी वावटळ त्याला इंग्लिशमध्ये टॉर्नॅडोज म्हणतात, तर ही आपल्या देशात जास्त पाहायला मिळत नाही, तर अमेरिकेसारख्या देशामध्ये ही खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. तर वावटळ म्हणजे काय असतं, तर वाऱ्यांचं वेगवान वादळ हे असतं वावटळ म्हणजे. फक्त यामध्ये मेघगर्जना किंवा पाऊस हे या ठिकाणी नसतं, तर या ठिकाणी हवेची पोकळी वातावरणातील उष्णतेमुळे निर्माण झालेली असते आणि त्या पोकळी भरून काढण्यासाठी हवेचा दाब जो आहे तो त्या पोकळी केंद्राकडे एकवटून या ठिकाणी जोरात ती पोकळी भरून काढण्याची क्रिया चालू असते आणि ही जी पोकळी भरून काढण्यासाठी इतर सर्व गोष्टी त्यामध्ये जोरात बाजूचा दाब हा एकत्र येत असतोय आणि हे होत असताना ह्या पोकळीच्या मार्गातून जमिनीवरील कोणत्याही वस्तू आकाशात भिरकावल्या जात असतात, तर हे वावटळ. आता आपण वादळे आणि चक्रीवादळे पाहिली, तर चक्रीवादळाला सायक्लॉन असे म्हणतात, तर आपण मराठीमध्ये त्याला चक्रीवादळ म्हणतो. या चक्रीवादळांना अमेरिकेमध्ये हेरकेन म्हणतात, तर जपानसारख्या देशामध्ये त्यांना टायफूनसुद्धा म्हणतात. तर ही जी चक्रीवादळे आहेत ह्या चक्रीवादळाचे काय परिणाम होतात, तर आपल्यासमोर दिसत आहेत की चक्रीवादळामुळे मानवी जीवितहानी होते, फार मोठ्या प्रमाणात मानवी जीवितहानी होते, त्याचबरोबर सर्व लोकांचे जनजीवन विस्कळीत होत असते. तो जो चक्रीवादळ ग्रस्त भाग आहे त्या भागामध्ये सर्व
लोकांचे जनजीवन हे विस्कळीत झालेले असते तुम्हाला या चित्रामध्ये दिसत आहे. त्याचबरोबर सार्वजनिक संपत्तीचा नाश होत असतो. आपली जी सार्वजनिक संपत्ती आहे, शाळा असतील, त्याचबरोबर इतर जी कार्यालय आहेत, पाण्याच्या टाक्या असतील, त्याचबरोबर इतर बऱ्याचशा गोष्टींचा या ठिकाणी हानी होते. त्याचबरोबर वनस्पती, मोठमोठ्या वनस्पती उन्मळून पडतात वाऱ्यानं आणि पावसानं उन्मळून पडतात. त्याचबरोबर शेतकऱ्यांची अनेक पिकेसुद्धा काय होतात, त्या पिकांचंसुद्धा फार मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस आणि वारा असल्यामुळं जमिनीची धूपसुद्धा मोठ्या प्रमाणात होते आणि जमिनीच्या कणाकणाचा नाशसुद्धा ह्या वादळा आणि वाऱ्यांच्यामुळे होत असतो. या चित्रामध्ये विद्यार्थ्यांनो तुम्हाला ॲनॅमोमीटर हे दिसत आहे. तर वाऱ्याच्या गतीचं मोजमाप ह्या ॲनॅमोमीटरवरून होत असतं आहे. तर हे जे ॲनॅमोमीटर आहे यानं वाऱ्याची गती आणि वाऱ्याची दिशा ही पाहिली जाते आणि ॲनॅमोमीटर आम्हाला वेळोवेळी वाऱ्याची गती आणि दिशा सूचित करत असतं आहे. आता चक्रीवादळ, त्याचबरोबर वादळ आणि वावटळ यापासून, यांच्या होणाऱ्या हानीपासून किंवा परिणामापासून वाचायचं असेल तर काही उपाय केले पाहिजेत किंवा सरकार वेळोवेळी करत असते. तर काय उपाय करायचे याबद्दल या ठिकाणी तुम्हाला काही उपाय दिसत आहेत, बघूया आपण ते. तर हवामान खाते नेहमी अचूक आणि सतर्क असले पाहिजेत. आपलं जे हवामान खाते आहे ते नेहमी सतर्क आणि अचूक असले पाहिजेत. सरकारनं दिलेल्या सर्व सूचना आणि त्यांचे ते जे आदेश आहेत त्या आदेशांचं आपण सर्व जनतेने पालन केलं पाहिजेत. त्याचबरोबर जनतेनं आपली व इतरांचीसुद्धा काळजी घेतली पाहिजे चक्रीवादळाच्या दरम्यान. त्याचबरोबर मच्छीमारी आणि जे जहाज आहेत ह्यांनासुद्धा सरकारने तात्काळ सूचना केल्या पाहिजेत की चक्रीवादळ आणि त्याची दिशा ही त्यांनासुद्धा सांगितली पाहिजेत. त्याचबरोबर काही वादळग्रस्त भाग आहेत त्या भागामध्ये निवासस्थाने, आश्रयस्थाने सरकारने नियोजनबद्धरित्या त्या ठिकाणी बांधली पाहिजेत आणि त्यांचा वापरसुद्धा केला पाहिजेत. त्याचबरोबर दुष्काळग्रस्त काळ जो असतो आहे त्या काळामध्ये अत्यावश्यक सेवा आहे ती सेवा स्वीकारली पाहिजे. त्याचबरोबर जी सेवेकरी दल आहेत त्या दलांनासुद्धा विद्यार्थ्यांनो त्यांनासुद्धा मदत केली पाहिजे. यानंतर आता आपण वारे, वादळे आणि चक्रीवादळे हा जो घटक पाहिला तर या ठिकाणी या आधारित काही रिकाम्या जागा आपल्याला भरायच्या आहेत. तर ह्या रिकाम्या जागा या शब्दाने भरायच्या आहेत. या ठिकाणी शब्द पण दिलेले आहेत, पहा, ॲनॅमोमीटर, त्याचबरोबर प्रवाही आणि प्रसरण आणि कमी. तर या ठिकाणी बघूया आपण वारा म्हणजेच काय आहे, काय आहे म्हणून, तर वारा म्हणजेच प्रवाही हवा आहे. काय आहे, प्रवाही आहे, करेक्ट, बरोबर आहे तुमचं. त्यानंतर बघा पुढचं, हवा जास्त दाबाकडून कुठल्या दाबाकडे वाहते, बरोबर, हवा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहते. त्याचबरोबर वाऱ्याची गती मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात, आत्ताच आपण पाहिलं मगाशी, करेक्ट, तर ॲनॅमोमीटर हे उपकरण वाऱ्याची गती मोजण्यासाठी वापरतात. त्याचबरोबर दिशासुद्धा मोजतात. त्यानंतर बघा, उष्णता दिल्यास हवा काय होते, आपण एका छोट्याशा प्रयोगाद्वारे या ठिकाणी पाहिलं की काय होते, यस गुड, प्रसरण पावते, बरोबर आहे, काय होते, प्रसरण पावते. तर उष्णता दिल्यास हवा प्रसरण पावते, करेक्ट. तर या ठिकाणी योग्यरित्या आपण रिकाम्या जागा हा या भरल्या आहात विद्यार्थ्यांनो. तर या ठिकाणी तुम्हाला एक प्रकल्प कार्य या ठिकाणी देत आहे. तर पहा बघूया या चित्रामध्ये तुम्हाला एक आकर्षक, तुमच्याकडील साहित्य वापरून एक आकर्षक असं ॲनॅमोमीटर आपण बनवायचं आहे. आणि त्याचबरोबर यूट्यूबवर काही जे व्हिडिओ असतात चक्रीवादळासंदर्भात, वावटळीसंदर्भात, हे व्हिडिओ आपण पाहून त्याद्वारे त्याचे परिणाम काय होतात आणि त्यावरती कोणते उपाययोजना केली पाहिजेत या हेसुद्धा तुम्ही त्या प्रकल्पामध्ये मांडायचं आहे. तर या ठिकाणी आपण हा आजचा पाठ संपूया. ಹೊಸ ಹಾಡಿಯ